श्री एस आर ठाकूर प्रस्तुत इयत्ता दहावी विषय राज्यशास्त्र प्रश्न क्रमांक सात खालील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा हा प्रश्न इतिहास राज्यशास्त्राच्या पेपरमध्ये चार गुणांसाठी दिला जातो आपल्या या व्हिडिओमध्ये एकूण तेरा प्रश्न दिलेले आहेत अतिशय सोप्या भाषेत हे प्रश्न दिलेले आहेत या प्रश्नांचा जर सखोल अभ्यास केलात तर आपल्याला बोर्डाच्या परीक्षेत हमखास चार गुण मिळतील असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद प्रश्न क्रमांक सात पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा प्रश्न क्रमांक एक संविधानाचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असते उत्तर एक हे विधान बरोबर आहे दोन संविधान प्रवाही असते एखाद्या जिवंत दस्तावेजाप्रमाणे त्याचे स्वरूप असते तीन परिस्थितीनुसार संविधानात बदल करावे लागतात आणि तो अधिकार अर्थातच संसदेला आहे चार संविधानात बदल करताना संविधानाच्या मूलभूत चौकटीला संसदेला धक्का लावता येणार नाही अशी न्यायालयाची भूमिका आहे विद्यार्थी मित्रांनो विधान बरोबर आहे की चूक आहे यासाठी एक गुण दिला जातो तसेच पुढील दोन मुद्द्यांसाठी एक गुण दिला जातो अशा प्रकारे गुणविभागणी केली जाते प्रश्न क्रमांक दोन माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढली आहे उत्तर एक, हे विधान चूक आहे पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही सुशासनाची दोन, सुशासना दोन वैशिष्ट्ये प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतीय नागरिकांना माहितीचा अधिकार देण्यात आला तीन माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी झाले आहे चार शासनाचे व्यवहार अधिक खुले व पारदर्शी होण्यास मदत झाली प्रश्न क्रमांक तीन भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते उत्तर एक हे विधान बरोबर आहे दोन भारताच्या संविधानाने प्रौढ मताधिकाराची तरतूद केली होती तीन मतदारांना मतदानासाठी वयाची अट एकवीस वर्ष होती ती अठरा वर्षे केली चार मतदानासाठी वयाची अट कमी केल्यामुळे नव्या युवा वर्गाला राजकीय अवकाश प्राप्त झाला पाच जगातील देशांपेक्षा भारतातील मतदारांच्या संख्येत वाढ झाली आणि म्हणून भारतीय लोकशाही ही, ही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते हे विधान बरोबर आहे प्रश्न क्रमांक चार विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेतात उत्तर एक हे विधान बरोबर आहे दोन विधानसभा लोकसभा आणि स्थानिक शासन संस्थांमधील एखाद्या लोकप्रतिनिधीने राजीनामा दिल्यास अथवा एखाद्या लोकप्रतिनिधीचा मृत्यू झाल्यास ही जागा रिकामी होते तीन रिकाम्या झालेल्या जागेसाठी पुन्हा निवडणूक घेतली जाते अशा प्रकारे विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेतात त्यास पोटनिवडणूक असे म्हणतात प्रश्न क्रमांक पाच एखाद्या घटक राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे राज्य सरकार ठरवते उत्तर एक हे विधान चूक आहे दोन निवडणुकीचे संपूर्ण संचालन ही निवडणूक आयोगाची जबाबदारी असते तीन कोणत्या राज्यात केव्हा व किती किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे निवडणूक आयोग ठरवते प्रश्न क्रमांक सहा निवडणूक आयोग निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू करते उत्तर एक हे विधान बरोबर आहे दोन भारतातील निवडणुका जास्तीत जास्त खुल्या व न्याय वातावरणात होण्यासाठी निवडणूक आयोगाने ज्या उपाययोजना राबवल्या आहेत त्यात आचारसंहितेचा समावेश आहे तीन निवडणुकीतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आचारसंहिता लागू केली जाते चार आचारसंहितेच्या काळात सरकार राजकीय पक्ष मतदार यांना काही नियमांचे पालन करावे लागते त्यामुळे निवडणुका शांततेत पार पाडता येतात आणि म्हणून निवडणूक आयोग निवडणुकी दरम्यान आचारसंहिता लागू करते प्रश्न क्रमांक सात राजकीय पक्ष शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात उत्तर एक हे विधान बरोबर आहे दोन जनतेच्या मागण्या आणि गाराणी शासनापर्यंत पोहोचवण्याचे कार्य राजकीय पक्ष करतात तीन शासन राजकीय पक्षामार्फत आपल्या धोरण व कार्यक्रमांना पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करते चार राजकीय पक्ष शासन आणि जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात प्रश्न क्रमांक आठ राजकीय पक्ष या सामाजिक संघटनाच असतात उत्तर एक हे विधान बरोबर आहे दोन ज्या प्रकारे गट संस्था चळवळी सक्रिय असतात त्याचप्रकारे राजकीय पक्षही निवडणुका लढवण्यास पुढाकार घेताना दिसतात तीन राजकीय पक्ष एक प्रकारे सामाजिक संघटनाच असतात परंतु त्यांची उद्दिष्टे व कार्यपद्धती वेगळी असते चार निवडणूक लढवून ती जिंकण्यासाठी व त्यानंतर सत्ता मिळवून आपल्या पक्षाचे शासन स्थापन करणाऱ्या लोकांचा गट म्हणजे राजकीय पक्ष होय अशा प्रकारे सार्वजनिक प्रश्न सोडवण्यासाठी राजकीय पक्ष सुद्धा पुढाकार घेतात आणि म्हणून राजकीय पक्ष या सामाजिक संघटनाच असतात हे विधान बरोबर आहे प्रश्न क्रमांक नऊ आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते उत्तर एक हे विधान चूक आहे दोन एकोणीशे एकोणनव्वदच्या लोकसभा राजकारणात एकाच पक्षाचे वर्चस्व ही बाब संपुष्टात आली तीन आज अनेक पक्षांनी एकत्र येऊन आघाडीचे शासन स्थापन करण्यास सुरुवात केली चार आघाडी सरकार स्थापन करण्याचे प्रयोग भारतीय जनता पक्ष व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी केले पाच आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते हा समज देशातील पक्षपद्धतीने खोटा ठरवला आहे प्रश्न क्रमांक दहा शिरोमणी अकाली दल हा राष्ट्रीय पक्ष आहे उत्तर एक हे विधान चूक आहे दोन शिरोमणी अकाली दल हा पंजाबमधील महत्वाचा प्रादेशिक पक्ष आहे तीन हा पक्ष पंजाबमधील धार्मिक व प्रादेशिक अस्मिता जोपासण्यास प्राधान्य देतो चार शिरोमणी अकाली दल हा पक्ष पंजाबमध्ये अनेक वर्ष सत्तेवर आहे परंतु राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी निवडणूक आयोगानं केलेल्या निकषांची पूर्तता या पक्षाने पूर्ण केली नाही आणि म्हणून शिरोमणी अकाली दल हा राष्ट्रीय पक्ष आहे हे विधान चूक आहे प्रश्न क्रमांक अकरा लोकशाहीमध्ये चळवळींना फार महत्व असते उत्तर एक हे विधान बरोबर आहे दोन चळवळीतून अनेक सार्वजनिक प्रश्न चर्चेत येतात आणि शासनाला त्या प्रश्नांची दखल घ्यावी लागते तीन चळवळीतील नेते व कार्यकर्ते शासनाला त्या प्रश्नांच्या संदर्भात आवश्यक ती सर्व माहिती पुरवतात चार धोरण आखताना अशा माहितीचा शासनाला उपयोग होतो आणि म्हणून लोकशाहीमध्ये चळवळींना फार महत्व असते प्रश्न क्रमांक बारा चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज नसते उत्तर एक हे विधान चूक आहे दोन खंबीर नेतृत्वामुळेच चळवळ क्रियाशील राहते तीन खंबीर नेतृत्व असेल तर चळवळीचा हेतू कार्यक्रम आंदोलनात्मक पवित्रा यांविषयी योग्य निर्णय घेता येतात आणि म्हणून चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज नसते हे विधान चूक आहे प्रश्न क्रमांक तेरा ग्राहक चळवळ अस्तित्वात आली उत्तर एक हे विधान बरोबर आहे दोन समाजातील प्रत्येक घटक हा ग्राहक असतो तीन अर्थव्यवस्थेतील बदलांमुळे तसेच समाजव्यवस्था बदलल्यामुळे ग्राहकांवर परिणाम होतो त्यामुळे ग्राहकाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते चार भेसळ वस्तूंची वाढलेली किंमत वजनमापातील फसवणूक इत्यादींमुळे ग्राहकांची फसवणूक होते पाच फसवणुकीपासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी ग्राहक संरक्षण चळवळ अस्तित्वात आली आणि म्हणून ग्राहक चळवळ अस्तित्वात आली हे विधान बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो राज्यशास्त्र या विषयावरील प्रश्न क्रमांक आठ याबाबतचा व्हिडिओ लवकरच दिला जाईल असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद